नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे पीडब्ल्यू या ऑनलाइन प्लॅटफॉर्मला आज एक महत्त्वाची जाहिरात आलेली आहे आणि ही जाहिरात म्हणजे अन्न व प्रशासन महामंडळाची आहे आता यामध्ये कोणत्या पदाला किती जागा आहेत त्याचबरोबर वयोमर्यादा काय आहेत फॉर्म कधी भरायचे कधीपर्यंत भरायचे डी किती आहे परीक्षा कोण घेणार आहे सिलेबस काय आहे प्रत्येक सिलेबसमध्ये जे काही विषय असेल प्रत्येक म्हणजे विषयामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाईल कोणत्या टॉपिकवर विचारल्या जाईल या सर्व गोष्टी तर आज आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न करू मी रिक्वेस्ट करेल सर्वांना व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आज जशी तुम्ही जाहिरात ही पाहिलेली असेल महाराष्ट्र शासन अन्न व औषध प्रशासन महामंडळ ठीक आहे महाराष्ट्र राज्य राज्य मुंबई यांच्या कार्यालयाची जाहिरात आहे आता ही पहिली गोष्ट एक समजून घ्या जाहिरात दोन पद्धतीनं आपण पाहू शकता एक म्हणजे कोणती माझ्या मित्रांनो जाहिरातीमध्ये मा आपल्याला गट ब आणि गट क म्हणजे गट ब अराजपत्री आणि गट कच्या म्हणजे ब आणि दोन क या दोन्ही गोष्टी आहेत आता आयुक्त अन्न व प्रशासन यातील कार्यरत प्रयोगशाळांमध्ये मुंबई नागपूर छत्रपती संभाजीनगर ना गटातील ठीक आहे ओके एक मिनिट विभागातील विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीपात्र उमेदवारांकडून काय ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागवण्यात येत आहे आणि तुम्हाला जवळपास त्याची डेटाय मी सुद्धा सांगून देईल आता पहिलं पद आहे वरिष्ठ तांत्रिक सहायक पहिलं पद कोणतं आहे वरिष्ठ तांत्रिक सहायक यामध्ये पदसंख्यावर त्याची काही हे दिलेलं आहे तथ्यामध्ये पाहू शकता वरिष्ठ तांत्रिक साहयक साथी, अजा अजासाठी पाच जागा अनुसूची साठी दोन विजा हा तुम्ही कास्ट वाईज सर्व जागा पाहू शकता साठी सहा आणि एकूण सदोतीस पदांसाठी जागा आहेत त्याचबरोबर जनरलमध्ये ज्या जागा आहेत त्या सुद्धा तुम्हाला इथं लक्षात येईल याचबरोबर ह्या जागाचं तुम्हाला व्यवस्थित विवरण पाहून पाहून घ्यायचं आहे आता दिव्यांग दिव्यांगासाठी जे आरक्षित पद आहे ते काय एक आहे याचबरोबर विश्लेषज्ञ रसायनशास्त्रज्ञ गट व हे क्लास टू ची जाहिरात आहे ठीक आहे या या तर यामध्ये काय असणार आहे याच्यासाठी एकूण एकोणवीस पदांसाठी ही जाहिरात आहे ठीक आहे हे एकोणवीस पद आणि कोणत्या कास्टमध्ये किती पद भरल्या जाईल ते तुम्हाला काय व्हिडिओ पॉज करून पाहता येणार आहे आता यासाठी सुद्धा दिव्यांगासाठी एक पद आहेत तर भरावायाच्या उपरोक्त सवर्ग पदांचा सामाजिक समांतर आरक्षण तसेच नमूद केलेल्या पदसंख्या संख्या इथे दिलेली आहे ठीक आहे आता तुम्हाला माहीत असेल माझ्या मित्रांनो या सर्व गोष्टी काय Uh, कास्टवाईज दिलेले आहेत यानंतर आता पहा तेवीस सप्टेंबरपासून याचे अर्ज चालू झालेले आहेत म्हणजे आजपासून ठीक आहे सकाळी अकरा वाजल्यापासून तर याचे बावीस ऑक्टोबरपर्यंत जवळपास एक महिना अर्ज पूर्णार आहेत आणि ऑनलाईन पद्धतीनं विविध परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक म्हणजे तेवीस तारखेपर्यंत तुम्ही चालन भरू शकता आता याची एक्झाम कोण घेईल तर याची एक्झाम टी सी एस घेणार आहे लक्षात ठेवता याची एक्झाम कोण घेईल तर याची एक्झाम टी सी एस घेणार आहे तर विश्लेषण सहाय्यक शास्त्रज्ञ गट ब अराजपत्री व वरिष्ठ तांत्रिक सहायक गट क या दोन पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा स्वतंत्र वेळापत्रकानुसार घेण्यात येईल आवश्यकतेनुसार वरील वेळापत्रकामध्ये बदल सुद्धा झाल्यास तुम्हाला काय वेळोवेळी वेड़ साईडला अपडेट केला जाईल आमच्याकडून सुद्धा आम्ही अपडेट देण्याचा प्रयत्न करू याचबरोबर वयोमर्यादा पहा पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे अंतिम दिनांकास किंवा कमीत कमी अठरा वर्ष हो, आणि जास्तीत जास्त अडोतीस वर्ष हो, त्याचबरोबर हरिजंटल आरक्षण जे पाच वर्ष अल हो, अतिरिक्त दिलेले आहेत ठीक आहे याचबरोबर मागासवर्गीय उमेदवार दिव दिव्यांग वगैरे असेल किंवा भूकंप असेल त्यासाठी वेगळी आहे ते तुम्ही चेक करून घ्यायचा आहे आता सेवा प्रवेश नु, नुसार इथं शैक्षणिक अर्हता दिलेली आहेत जे पहिलं पद आहेत अराजपत्री विश्लेषण सहा रसायनशास्त्रज्ञ याच्यासाठी अनुभवाची आवश्यकता आवश्यकताने नंबर एक ठीक आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची औषध निर्माणशास्त्र शाखेची पदवी किंवा रसायनशास्त्र किंवा ज्याला आपण केमिस्ट्री म्हणतो जीवशास्त्र ब बायोकेमिस्ट्री यामध्ये तुम्हाला मास्टर डिग्री असणे गरजेचं आहे किंवा त्याला ऑर दिलेलं आहे माझ्या मित्रांनो पाहू पाहू शकता तुम्ही मान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची द्वितीय श्रेणीमधील पदवी द्वितीय श्रेणी सेकंड क्लास अशी पदवी प्राप्त केल्यानंतर औषध द्रव्य विभागाची अठरा महिन्याचा अनुभवसुद्धा असणे गरजेचं आहे आणि याला अठरा महिन्याचा अनुभव इथं मागलेला हे लक्षात जा ठीक आहे इतकं पहिल्या पदासाठी हे झालं पात्रता त्यानंतर दुसरं जे पद आहे ते पाहू शकता वरिष्ठ तांत्रिक याच्यासाठी सीनियर टेक्निशियन असिस्टंट ज्याला आपण म्हणतो तर याच्यासाठी स्केल पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे पेक्षा अधिक ठीक आहे याचबरोबर शैक्षणिक मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची द्वितीय श्रेणीमधील पदवी किंवा औषध निर्माणशास्त्र पदवीधारक याच्यासाठी अर्ज करू शकणार आहे म्हणजे साधारणतः काय आहे टेक्निकल पदांच्या वॅकन्सी आहेत आणि याच्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर ते विशिष्ट अर्थ धारण केलेली असेल तर तुम्ही अर्ज करू शकता इतकं इतकं कन्फर्म आहे दहावी बारावी तुम्ही अर्ज करू शकत नाही ठीक आहे पुढे चालतो माझ्या मित्रांनो अर्ज झालेले आहेत बावीस ऑक्टोबरपर्यंत आहेत राखीव श्रेणीमध्ये तुम्हाला नऊशे रुपये आणि ओपनमध्ये फॉर्म भरायचं असेल तर एक हजार रुपये आहेत ठीक आहे आता इतर सूचनांमध्ये काय महत्त्वाचं आहे तुम्हाला या साईडला तुम्हाला व्हिजिट करायची आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता अभ्यास काय आहे तर इथं आता आपण अभ्यासावरती येऊया जर जे सिले सिलेबसच्या जवळपास तुम्हाला जो मूळ पी डी एफ आहे ते पी डी एफ व्यवस्थित वाचायचं त्या गोष्टीवर फोकस करायचं एक फॉर्म भरायच्या आधी एक गोष्ट दहा दहा वाचायची चा। आणि त्याच्यानंतर फॉर्म भरायचं फॉर्म चुकता कामा नये अभ्यासक्रमाच्या संदर्भातसुद्धा जे मूळ पी डी एफ येईल त्या मूळ पी डी एफमध्ये काय अभ्यासक्रम दिलेला त्या गोष्टी तुम्हाला पाहायच्या आहेत आता पहा सेक्शन वन इंग्लिश पेपर लँग्वेजमध्ये इंग्लिश जे असणार हायर सेकंडरी लेवलचं असणार आहे यामध्ये समानार्थी विरुद्धार्थी स्पेलिंग फंक्शन त्याचबरोबर सुद्धा वॉकॅब्युलरी त्याचबरोबर फिलिंग द ब्लँक्स आणि सिम्पल सेंटेन्स स्ट्रक्चर अशा प्रकारचे तुम्हाला इंग्लिशचे पंधरा प्रश्न तीस गुणांसाठी विचारले जाणार आहे सेक्शन दोन मराठी मराठीच्या सेक्शनमध्ये काय विचारणार आहे पहा वाक्य रचना शब्दार्थ प्रयोग समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द याचेसुद्धा सौंदर्य उपमा अलंकार म्हणी वाक्यप्रचार या सर्व गोष्टी विचारल्या जाईल याचेसुद्धा पंधरा प्रश्न तीस गुणांसाठी असणार आहे माझ्या मित्रांनो त्याचबरोबर सेक्शन दोन जे जनरल नॉलेजच्या संदर्भात असणार आहे ते करंट अफेअर भारत आणि महाराष्ट्राचं इंडियन हिस्ट्री भारताचं ठीक आहे त्याचबरोबर इंडियन जिओग्रॉफी इंडियन कॉन्स्टिट्यूशन भारतीय संविधान जनरल सायन्स खेळ आणि संस्कृतीच्या संदर्भात प्रश्न विचारले जाईल राईट टू इन्फॉर्मेशन हा एक महत्त्वाचा जिकेच्या संदर्भात ओके माहितीच्या अधिकाराच्या संदर्भात प्रश्न विचारला जाईल इन्फॉर्मेशन आणि टेक्नॉलॉजी रिलेटेड बेसिक नॉलेज म्हणजे पा आय टीच्या संदर्भात सुद्धा तुम्हाला बेसिक माहिती माहिती असणं गरजेचं आहे त्याचबरोबर मॅथमॅटिक्स ओके अल्जेब्रा जिओमेट्री या सर्व गोष्टी तुम्हाला असणार आहे तीस प्रश्नांसाठी तीस प्रश्न असणार आहे साठ गुणांसाठी म्हणजे ते झाले होते पंधरा जे ते पंधरा प्रश्न आता हे तीस प्रश्न ठीक आहे झाले माझे मित्रांनो किती पंधरा आणि तीस साठ प्रश्न झाले याचबरोबर आता सेक्शन फोरमध्ये सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज असणार आहे तुम्हाला सेक्शन फोरमध्ये जे म्हणजे तांत्रिक आणि नॉन तांत्रिक इतकं तुम्हाला क्लिअर समजलं का तुमचा पेपर दोन प्रकारे होईल दोन प्रकारे पेपर होईल म्हणजे काय तुमच्या टेक्निकल पदं आहेत ठीक आहे टेक्निकल पदं आहेत माझे मित्रांनो तुमचे टेक्निकल पदं असल्यामुळे का, काय काय होणार आहे की तुम्हाला दोन प्रकारे पेपर द्यावं लागल दोन प्रकारे पेपर म्हणजेच काय एकच पेपर दोन दिवशी का नाही बिलकुल नाही एक म्हणजे टेक्निकल आणि दुसरं म्हणजे काय नॉन टेक्निकल आता नॉन टेक्निकलचा जो सिलेबस असणार आहे तो साठ टक्के असणार आहे साठ टक्के म्हणतोय मी एकशे वीस गुण म्हणू आपण त्याला किती एकशे वीस गुण म्हणू आणि नॉन टेक्निकलचा सॉरी टेक्निकलचा चाळीस प्रश्न अस चाळीस टक्के सिलेबस असणार आहे ज्याला किती ऐंशी गुण अशा प्रकारे शंभर प्रश्न दोनशे गुणांसाठी तुम्हाला विचारले जाणार आहे आता सेक्शन फोरमध्ये काय तुम्हाला सब्जेक्ट रिलेटेड तुम्ही ज्याला जिथून फॉर्म भरसाल ज्या सब्जेक्टशी रिलेटेड असाल त्याच्यामध्ये तुम्हाला चाळीस प्रश्न हे ऐंशी गुणांसाठी अशा प्रकारे शंभर प्रश्न दोनशे गुणांसाठी माझ्या मित्रांनो असणार आहे ठीक आहे हे झालं आता पुढे पाहूया आपण रसायनशास्त्रज्ञ अराजपत्री गट टूचा सिलेबस काय असणार आहे सेम तसेच पंधरा प्रश्न नॉन चे तीस गुण पंधरा प्रश्न नॉन टेक्निकल तीन गुण तीस गुण ओके सेम तसं आहे ॲज इट इज पाहायचा फक्त आ, काठिण्य पातळी चेंज झालेली असेल कारण की पदच चेंज आहे ना क्लास टू आहे ना त्याचबरोबर हे सुद्धा सेम तीस प्रश्न साठ गुणांसाठी आता राहिलं सेक्शन फोर, तो फोर का आ, तर सेक्शन फोरमध्ये काय केमिस्ट्रीचे माझे मी सॉरी सब्जेक्ट रिलेटेड तुम्हाला चाळीस प्रश्न एम सी क्यू टाईपमध्ये ऐंशी गुणांसाठी असणार आहे तर ह्या अशा प्रकारची ॲडव्हर्टाईजमेंट होती एकाच ॲडमध्ये तुम्हाला जवळपास सर्व गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला एकंदरीत इथं एक समजून घ्यायचं आहे टेक्निकल पदांची वॅकन्सी आहे टेक्निकल पदामध्ये तुम्हाला टेक्निकल आणि नॉन टेक्निकल या दोन्ही गोष्टी तिथं असणार आहे टेक्निकल पदाचा सिलेबस हा तुम्हाला साठ टक्के नॉन टेक्निकल म्हणजे आपलं जसं जनरल आपण तयारी करतो ओके इंग्रजी मराठी व्याकरण गणित बुद्धिमत्ता अशा टाईपमध्ये आणि चाळीस टक्के तुम्हाला पदाला अनुसरून असणार आहे तुम्हाला तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करसाल त्या पदात तुम्ही माहेर तु आहेत त्यावरती तुम्हाला चाळीस टक्के प्रश्न सिलेबस म्हणजे ऐंशी गुणांसाठी चाळीस प्रश्न सी क्यू टाईपमध्ये विचारला जाणार आहे तर अशा प्रकारे ही जाहिरात होती अशाच नवनवीन अपडेट करता नक्की तुम्ही चॅनलशी जोडून घ्या आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा असेच नवनवीन व्हिडिओ मी नक्की तुमच्यासाठी कुठल्याही पद्धती जाहिरात असे ते घेऊन येणार आहे थँक्यू सो मच टी सी एस तुमची एक्झाम जवळपास घेऊ शकते इतकं मात्र जवळपास मला वाटते टी सी एसच तुमची एक्झाम घेईल तुम्ही एकदा कन्फर्म करून घ्या आणि फॉर्म भरण्यासाठी या सर्व गोष्टी क्लिअर करून घ्यायच्या प्रत्येक गोष्ट वाचून घ्यायची डॉक्युमेंट व्यवस्थित चेक करायचे फॉर्म चुकता कामा नाही ओके okay? थँक्यू